नमस्कार मंडळी, मी आहे गणेश सकपाळ आणि आम्ही आलो आहे आई मुंब्रा देवी मंदिराच्या गडावर. मंदिराच्या अतिशय जवळच आलेलो आहे. उन्हाळा लागलेला आहे, अतिशय कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये पाणी हे खूप महत्त्वाचं आहे माणसांसाठी पण आणि प्राण्यांसाठी पण आणि पक्ष्यांसाठी पण. या मंदिरानं अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही बघत असाल, बघा चिमण्यांचे आवाज येतात आहेत. या चिमण्यांच्या पाण्यासाठी, आता या उन्हाळ्यामध्ये चिमण्या आहे, इतर पक्षी आहेत, यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जागोजागी आई मुंब्रा देवी देवस्थानानी या चिमण्या पशुपक्ष्यांसाठी व्यवस्था केलेली आहे. अतिशय उत्तम असा हा उपक्रम त्यांनी राबवला, जेणेकरून आई मुंब्रा देवी ही फक्त माणसांची नसून पशुपक्ष्यांची आहे, सजीवसृष्टीची आहे हे दाखवून दिलेलं आहे. तुम्ही बघत असाल, जागोजागी या कडाक्याच्या उन्हामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय पक्ष्यांसाठी करणारं हे एकमेव देवस्थान असं वाटतं आणि अभिमान वाटतो की मी आई मुंब्रा देवस्थान या देवस्थानातला सेवेकरी आहे, कार्यकर्ता आहे आणि असंच कार्य आई मुंब्रा देवी आमच्याकडून करून घेऊ. हीच आई मुंब्रा देवीच्या चरणी प्रार्थना. जय हिंद, जय माता दी.